नमस्कार। कालच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंटचे डेफिनेशन बघितलं। त्यानंतर बघा, आपण स्टेटमेंटमध्ये काय काय बघितलंय, स्टेटमेंट कुणाला म्हणायचं, जर एखादं सेंटेन्स असर्टिव्ह असेल किंवा डिक्लेरेटिव्ह असेल, ते जर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तर त्याला स्टेटमेंट म्हणायचं। असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट, बट नॉट बोथ, ते दोन्ही नसायला पाहिजे। जर ट्रू असेल तर त्याचे ट्रूथ व्हॅल्यू टी लिहायचं, फॉल्स असेल तर त्याचे ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ लिहायचं आहे। त्यानंतर रिमार्क, आज एक रिमार्क त्याच्यामध्येच ॲड करतोय पा, ट्रूथ व्हॅल्यूज बघितले आपण कशा कशा काढायचे। त्यानंतर रिमार्क बघा, फॉलोइंग सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स इन लॉजिक, हे जर वाक्य आपल्याला दिसले तर ते स्टेटमेंटला असतात लॉजिकमध्ये। त्यातलं पहिलं वाक्य आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, मराठी त्याला आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणतो, जे इंग्रजीच्या ग्रामरमध्ये आपण शिकलो तेच वाक्य आहे। प्रश्नार्थक वाक्य असेल, फॉर एक्झाम्पल मी एक वाक्य पण पुढे लिहिलेलं आहे, डू यू लाईक मॅथ्स असं वाक्य आहे। जर असं सेंटेन्स दिसलं तर ते स्टेटमेंट नसतं। दुसरं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, म्हणजे उद्गारवाचक वाक्य, माहिती आहेत आपल्याला उद्गारवाचक वाक्य, ओ व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर इट इज, किंवा वाक्यात असं उद्गारवाचक चिन्ह दिसतं तुम्हाला, जर असं वाक्य दिसलं तर ते स्टेटमेंट नसतं, नॉट स्टेटमेंट त्याचं ॲन्सर लिहायचं। त्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑर्डर आहे, कमांड आहे किंवा रिक्वेस्ट आहे। इथे एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे, ओपन द डोअर, असे अनेक एक्झाम्पल असू शकतात, ओपन द डेअर आहे, क्लोज द विंडो असेल, किंवा घेऊ मे वर बुक, घेऊ मे पेन्सिल, अशा पद्धतीचं प्लीज रिक्वेस्ट वगैरे असेल तर त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणायचे आहेत। आणि हे वाक्य काय नाही आहे, स्टेटमेंट, नॉट अ स्टेटमेंट। पुढं पहा, ओपन सेंटेन्सेस, म्हणजे ज्या वाक्यात ट्रू किंवा फॉल्स सांगता येत नाही पण कंडिशन टाकल्यावर सांगता येते, त्याला म्हणायचं आहे ओपन सेंटेन्सेस। फॉर एक्झाम्पल एक्स प्लस वाय इक्वल टू सेवन, आता एक्सची व्हॅल्यू जर मी 4 घेतलं, वायची व्हॅल्यू जर 3 घेतलं, तर 4 + 3 इक्वल टू 7 ट्रू आलं। पण तिथं जर व्हॅल्यू बदललं, मी इथं 4 घेतलं आणि इथं 5 घेतलं, तर 4 + 5 9 येत आहे, मग त्यावेळी फॉल्स आलं। म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही तोपर्यंत हे स्टेटमेंट होत नाही। म्हणून हे अशा सेंटेन्सला ओपन सेंटेन्स म्हणायचं आहे, मग हे स्टेटमेंट काय, स्टेटमेंट नसतात, ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट। त्यात अजून एक एक्झाम्पल बघा, टुडे इज मंडे, तर आपल्याला टुडे म्हणजे कधी, टुडे मंडे हे सांगता येत नाही आपल्याला, लक्षात घ्या। हा काळवाचक वाक्य आहे, क्रोनॉलॉजिकल सेंटेन्स हे सारखं बदलत राहतं, त्यामुळे टुडे इज मंडे हे स्टेटमेंट आहे का नाही सांगता येणार नाही आपल्याला। ही इज बॅट्समन, आता हा ही कोण आहे, जर असे प्रोनाऊन्स आले ही सी इट दे वगैरे, तर आपल्याला त्याच्यावरून ते स्टेटमेंट आहे का नाही सांगता येत नाही। त्यानंतर बघा, जर विशेषण आली त्याच्यामध्ये, मॅथ्स इज इझी सब्जेक्ट, आता हा इझी सब्जेक्ट आहे मॅथ्स, हे व्यक्तीवर डिपेंड आहे, मला इझी वाटेल अजून कोणाला हार्ड वाटेल, त्यामुळे हे मॅथ्स इज इझी सब्जेक्ट, हार्ड सब्जेक्ट, किंवा अजून काही इथं शब्द असतात वेगवेगळे, तर अशा प्रकारचे जे स्टेटमेंट असतात, सेंटेन्स असतात, ते काय नसतात, स्टेटमेंट लॉजिकमध्ये नसतात, लक्षात ठेवा। तर आता ओपन सेंटेन्सचं थोडंसं याच्यामध्ये बदल करतोय, ओपन सेंटेन्समध्ये थोडंसं बघा, एक्स प्लस वाय इक्वल टू 7 याला जर मी पुढे कंडिशन टाकलं तर हा स्टेटमेंट होणार, लक्षात घ्या। ओपन सेंटेन्सला पुढे जर कंडिशन टाकलं तर तो स्टेटमेंट होतो, जोपर्यंत कंडिशन नाही आहे तोपर्यंत तो स्टेटमेंट नाही आहे। पण मी जर म्हटलं एक्स प्लस वाय इक्वल टू 7 कॉमा एक्स इक्वल टू 4 अँड वाय इक्वल टू 3, तर आता हे जे वाक्य आहे ते काय झालं, स्टेटमेंट झालं। आणि कसलं स्टेटमेंट झालं, तर ट्रू स्टेटमेंट झालं। हे आपण लॉजिकमध्ये एवढा पार्ट बघितला आज आजच्या लेक्चरला। छोटे छोटे व्हिडिओज असे मी तयार करेन आणि तुम्हाला ते फॉरवर्ड करत जाईन। धन्यवाद।